आपण थेट विधानसभेमध्ये जाऊयात. काल जो स्फोट झाला त्या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. कामकाजात कामकाज पत्रिकेवर कुठलाही बाबीशी निगडीत नाही. तसेच या विषयांवर स्थगन प्रस्तावाच्या सूचना देखील प्राप्त आहेत. सबब सन्मान्य सदस्यांकडून प्राप्त झालेल्या उपरोक्त सूचना महाराष्ट्र विधानसभा नियम 57 निकषात बसत नसल्यामुळे सदर सूचना मी अनुमती नाकारत आहे. स्थगन मध्ये आहे, स्थगनच्या वेळेला देऊ. स्थगन मध्ये हाच विषय आहे, त्यावेळेला तुम्हाला 2 मिनिटं देतो. माझं ऐकून घ्या. याच्यामध्ये कसा अत्यावश्यक आहे मी तुम्हाला सांगतो. अध्यक्ष महाराज, तुम्हाला देतो मी, पण स्थगनच्या वेळेला देतो ना. परत तुम्ही तेव्हा पण बोलणार, आता पण बोलणार, मग तेव्हा बोलणार नाही, आता देतो. अध्यक्ष महाराज, गंभीर बाब आहे. अध्यक्ष महाराज, 2 घटना झाल्यात अधिवेशन चालताना. पिंपरी चिंचवडमध्ये असंच पूर्ण कोळसा झाला त्या कामगारांचा. आता ही घटना सुद्धा तीच आहे. अध्यक्ष महाराज, का या राज्यामध्ये फक्त श्रीमंतांनी जगावं आणि कामगारांनी आणि गरीब माणसांनी नाही जगावं असं काही शासनाचं धोरण आहे का? आम्ही त्यावेळेसही तुम्हाला प्रश्न विचारला होता अध्यक्ष, तुम्हाला म्हणजे तुमच्या माध्यमातून सरकारला अध्यक्ष महाराज, की जो कामगार कायदा आपल्या राज्यातला आहे कामगारांच्या हिताचाच नाहीये. सरकारने सगळ्या कारखानदारांच्या बाजूने कायदे तयार करून ठेवलेले आहेत, त्याच्यावर आमचं सातत्यानं प्रकाश आहे. आणि ही घटना पहिली नाही आहे या कारखान्यातली. 6 महिन्याच्या पहिले 2 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेत. सातत्यानं या पद्धतीच्या स्फोटक कारखान्यामध्ये काय काय परिस्थिती होती आहे, शासनाचं नेमकं धोरण काय, लोकांचा जीव गेला त्याला मदत दिली, जीवाला पैसे दिल्यानं मेलेल्या माणसाला पैसे देणार नाही, माणसं कशी जगवली पाहिजे हे शासनाने या ठिकाणी सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, आधी अधिवेशन चालू आहे, आपलं नागपूरला अधिवेशन, नागपूर जिल्ह्यात घटना घडली. अध्यक्ष महाराज, याच्यापेक्षा काय गंभीर असू शकते? गरिबांनी जगावं नाही असं सरकारचं म्हणणं असेल तर सरकारने सांगावं. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महोदय, आम्ही आपल्याला 57 नोटीस दिली. खरं तर हा अधिवेशन सुरू असताना एखादा अशी घटना घडते, अनेकांचा जीव जातो, त्यावेळेस आपण त्यावर चर्चा करतो. आमची मागणी होती की प्रश्नोत्तराचा तास स्थगित करावा, कारण अलीकडच्या 2-4 दिवसांमध्ये अधिवेशन सुरू असताना ज्या ज्या घटना झाल्या, एक्सिडेंटमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झालाय आणि कालची घटना तर फार भयावह अशी घटना आहे. अध्यक्ष महोदय, म्हणजे सेफ्टी मेजरच्या संदर्भात हा तिथे प्रश्न उपस्थित होतोय. खरं तर ते नॉर्म्स पाळले जातात का? यापूर्वी याच कंपनीच्या 6 लोकांचा मृत्यू 2018 झाला होता अध्यक्ष महोदय, आणि ही दुसरी घटना त्या कंपनीत तिसरी घटना आहे, आणि या तिसऱ्या घटनेमध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय. ही सर्व लोक एक्सप्लोजिव्ह मध्ये कंत्राटी पद्धतीची माणसं असू शकतात? 10वी 12वी शिकलेल्या माणसं हाताळू शकतात हे सगळं? हा गंभीर विषय आहे. एखाद्याला पाठीशी घालताना आपण आपल्या संवेदना संपल्या काय असा खरा प्रश्न येतो अध्यक्ष महोदय. 11,200 रुपये कंत्राटी यांना देतात, त्या ठिकाणी आपल्याला निदर्शनासमोर येतो अध्यक्ष महोदय, गंभीर घटना असल्यामुळे, की मिनिमम वेजेस सुद्धा त्या मजुरांना दिले जात नाही. मिनिमम वेजेस सुद्धा 11,200 स्लिप आणली आम्ही, एका मजुराचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून आणलं आम्ही, आणि ते लपून राहिलेलं नाही अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी 23 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय. एक महिला तर तिला 2 छोट्या छोट्या बालिका आहेत. पैसे तुम्ही देणार? 5 लाख देणार, 20 लाख देणार, 25 लाख देणार? त्या 2 मुलींचं संगोपन कोण करणार? ती विधवा आहे अध्यक्ष महोदय, ती जी महिला तिथे गेलेली, आणि 2 लहान मुली आहेत, वडील नाही, आई गेली, हे पैसे कुठे येणार? विषय असा आहे की हे संपूर्ण प्रकरण आपण लक्षात घेताना त्या मालकांच्यावर अद्यापर्यंत गुन्हा दाखल झाला की मला माहित नाही, पण तो खरं म्हणजे यांचा खून आहे, या मजुरांचा खून केलाय त्यांनी. 302 गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्या मालकावर. कोण लागून गेला हा मालक? कशाला संरक्षण? आणि देशाच्या संरक्षण जिथे स्फोटके तयार होतात, जिथे संपूर्ण दारुगोळा तयार होतो, आणि अशा ठिकाणी कंत्राटी मजूर अनस्किल्ड लेबर त्या ठिकाणी लावले जातात अध्यक्ष महोदय, अनस्किल्ड. काल 2 उपमुख्यमंत्री जाऊन आले, आम्ही पण जाऊन आलो तिथे. हा फार गंभीर विषय, यावर चर्चा व्हावी अशी आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय. नागपुरामध्ये तो इको सेन्सिटिव्ह झोन आहे, हा वेगळा विषय आहे. 4,000 कामगारांच्या डोळ्यात अश्रू आहे तिथे, त्यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही, त्यांना जबरदस्तीनं शोषण केल्यासारखं अधिक कार्ड लाभवलं जातं, त्यांना त्यांची पिळवणूक केली जाते, छळवणूक केली जाते, आणि डबल डबल शिफ्ट मध्ये काम करून गेलं जातं. त्यांच्या डोळ्यात सापळ येतं तरी त्यानंतर नाही, एक शिफ्ट संपली आमच्याकडे ऑर्डर आहे पुन्हा दुसऱ्या शिफ्ट मध्ये लगेच जा, हा सगळा प्रकार काय अशा ठिकाणी एक्सप्लोजिव्हच्या ठिकाणी? हे अत्यंत गंभीर आहे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून या संदर्भात चर्चा व्हावी, स्थगन तर आम्ही दिलाय.
पण तुम्हाला विनंती आहे, नागपुरात जिल्ह्यात घटना घडली, नागपुरात हे अधिवेशन आहे, त्यामुळे हे बसतंय, आपण यावर चर्चा सुरू करावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. झालं आता स्थगन दिलेलं आहे मी, माझ्या मतदारसंघातला विषय आहे. स्थगन चालू नाहीये, 57 चालू आहे. ठीक आहे, पण माझे ऐकून घ्या दोन. स्थगनच्या वेळेला ऐकतो, स्थगनच्या वेळेला ऐकतो. एक अध्यक्ष महोदय, या विषयाची निगडीत, एक मिनिट, या विषयाची निगडीत आहे का? ठीक आहे, मी आपल्याला संधी, एक मिनिट, मी आपल्याला संधी देण्यापूर्वी सांगितलंय की स्थगनच्या वेळेला बोला. आपण म्हणाला आत्ता बोलायचंय, स्थगनच्या वेळेला मी संधी देणार नाही, बोला. नाही, आमची एकच अध्यक्ष महोदय, काल एक मिनिट अध्यक्ष महोदय, काल एक मिनिट, विदर्भाच्या प्रश्नांवर जर कोणी वाचक फोडत असेल विदर्भाचा प्रतिनिधी, तर आपण बोलू दिलं पाहिजे, त्याला थांबवलं नाही पाहिजे. ही पद्धत बरोबर नाही अध्यक्ष महोदय. काल जी दुर्घटना झाली ज्यामध्ये 9 व्यक्ती मृत्युमुखी पावले, तो माझ्या मतदारसंघाचा प्रश्न आहे. सर्वात पहिल्यांदा दुर्घटना झाल्यानंतर अर्ध्या तासात मी पोहोचलो तिथे, 3 तास तिथे होतो, त्यामुळे याच्याबद्दल सविस्तर माहिती मला द्यायची आहे. त्याच्यामुळे सविस्तर चर्चा याच्याबद्दल झाली पाहिजे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगारांचा आक्रोश होता अध्यक्ष महोदय. ज्या पद्धतीनं कामगारांमध्ये त्या कामगारांची पिळवणूक केली जाते, त्याच्याबद्दलचे प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. आणि ज्या पद्धतीने राज्य शासनाने 5 लाख रुपये जाहीर केले, कंपनीने 20 लाख रुपये जाहीर केले, 20 लाख रुपयांमध्ये बिचारे 9 लोक मेलेत, एकाला 20-20 लाख रुपये देऊन कंपनी याच्यातून या अशा पद्धतीनं पळवाट काढू शकत नाही. त्यामुळे या कामगारांना, प्रति कामगारांना 50 लाख रुपये त्या कंपनी सोलर कंपनीने दिले पाहिजे. पण याच्या बाबतीत सविस्तर चर्चा, ठीक आहे, सविस्तर चर्चा अतिशय गरजेचे अध्यक्ष होते. सन्मान्य सदस्य नाना पटोलेजी, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजी आणि सन्मान्य सदस्य अनिल देशमुखजींनी जी माहिती आणि जो मुद्दा सभागृहात मांडलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे, आणि या संदर्भातली गंभीर नोंद शासनाने घेऊन या विषयातलं निवेदन शासनाने करावं. प्रश्नोत्तरे. तुम्ही मला मागच्याच आठवड्यामध्ये मी 2 घटनेचा उल्लेख केला होता, तुम्ही निवेदन द्यायला सांगितलं होतं, सरकारने अजून दिलं नाही. अध्यक्ष महाराज, तुमचा अवमान आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज. या ठिकाणी सातत्यानं तुमचा अवमान हे सरकार करतंय अध्यक्ष महाराज, तुमचा ऐकायला तयार नाही अध्यक्ष महाराज. जे निवेदन करण्यासंदर्भातल्या सूचना आणि निर्देश शासनाला दिलेल्या, ते सर्व निवेदन हे अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी शासन करणार. अध्यक्ष महाराज, आता नाना पटोले पण खासदार होते, आमदार होते, सिनियर नेते आहेत. खर तर ज्यावेळेस आपण आदेश करता, अधिवेशन संपायच्या आत त्या ठिकाणची गरज लक्षामध्ये घेऊन आम्ही निवेदन करत असतो. तातडी ज्यावेळेस असते, आता त्या दिवशी संसदेमध्ये झालं होतं, त्यावेळेस लगेचच आम्ही केलं. ह्या संदर्भात जे काही सांगितलेलं आहे तसं निवेदन त्या ठिकाणी केलं जाईल. जे काही निर्णय आपण द्याल त्याची अंमलबजावणी केली जाईल. ठीक. प्रश्नोत्तर. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 72504 म्हटल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, जुलै 2021 माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं, मी तातडीचं सांगितलं की अमरावती जिल्ह्यामध्ये शस्त्रसाठा सापडलेला मी, आणि ही तातडीची बाब नाही अध्यक्ष महाराज. तुम्ही सांगितलं संध्याकाळपर्यंत निवेदन द्या. अमरावती आहे किती दूर नागपूरपासून? इथं अधिवेशन चाललेलं अध्यक्ष महाराज, हे गंभीर बाब नाही आहे. दिलं का सरकारने निवेदन केलं का? नाही केलं अध्यक्ष महाराज. मी तुमचा अवमान होतो अध्यक्ष महाराज, त्याची काळजी आम्हाला जास्त आहे. ते आम्हाला ते सांगायचं उपमुख्यमंत्री महोदयांना. मी खासदार आहे, आमदार आहो आत्ताही. मी अध्यक्ष महाराज, माझा मुद्दा एवढाच आहे की हा सरकार गंभीर नाही आहे, हे आमचा आक्षेप आहे, आणि तुम्ही पण त्यांना तंबी द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. ठीक. अध्यक्ष महोदय, जुलै 2021 कोकणामध्ये अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीमध्ये कोकणामध्ये अनेक रस्ते, साकव, पायवाटा वाहून गेल्या. त्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये 5 विभागामध्ये 2 मोठे साकव आणि पूल वाहून गेलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने हद्दे मिलन, काजीडा कोळम आणि सावडाव निर्ले असे दोन्ही पूल वाहून गेलेले आहेत. अध्यक्ष महोदय, गेली 2 वर्ष वाहतूक संपूर्ण बंद पडलेली आहे. मुलं असतील, महिला असतील, वृद्ध माणसं असतील, त्यांना जाण्या येण्याचा संपूर्ण संपर्क तुटलेला आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, तुमच्याकडनं अपेक्षा आहेत.
मंत्री महोदय कोकणामधले आहेत, कोकणामध्ये आतापर्यंत झुकत माप आपण दिलेलं आहे आणि 14 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये पहिले मंत्री आपण असाल की आपण भरभरून माझ्या कोकणाला दिलेलं आहे आणि माझ्या मतदारसंघाला दिलं, त्यावर निश्चितपणे तुम्ही आभार व्यक्त करतो आणि म्हणून आपल्या नम्रपणे विनंती करतो की हे जे दोन साकव हे रस्ते नॉन प्लॅन आहेत, नॉन प्लॅनला आपण निधी देऊ शकत नाही, वस्तुस्थिती आहे, तरी माझी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.